आपण जे रेग्युलर घावणे बनवतो ना त्यापेक्षा हे जे घावणे आहेत ना हे मला पर्सनली खूप जास्त आवडतात. कारणही तसंच आहे मित्रांनो, कारण का ह्या घावण्याची जी कडा आहे ना ती इतकी मस्त की क्रिस्पी होते आणि आतून तितक्याच सॉफ्ट सुद्धा लागतात. आणि हे घावणे काय फक्त घावण्यासारखेच लागत नाही आहेत तर तुम्हाला त्यातून मल्टी फ्लेवर सुद्धा मिळतात. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण घावणे आणि चटणी असे दोन्ही प्रकार पाहणार आहोत. अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे उपासाचे घावणे आणि चटणी, आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद. तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य ते सुद्धा पाहून घेऊया. इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आणि हे साबुदाणे आहेत ना 5 तास भिजून घेतलेले आहेत. आणि आता भिजवायचा कसा, एक वाटी साबुदाणा घेतलाय ना तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंचापर्यंत वर पाणी आलं पाहिजे, असं भिजत ठेवायला पाहिजे. त्यानंतर मी इथे वरीचे तांदूळ घेतलेले आहे, ते सुद्धा मी असेच भिजून घेतलेले आहे. सेम 5 तास ना ह्याला सुद्धा. हो. साजूक तूप, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, जिरं, ओल्या नारळाचा किस आणि हे चवीनुसार मीठ. तर मित्रांनो, या सर्व साहित्यांच्या प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला पटकन आपण उपासाची चटणी तयार करून घेऊया. ओल्या नारळाचा किस, साखर, मिरची, जिरं आणि हे मीठ. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि चटणी ना बारीक वाटून घ्यायची आहे. ही बघा अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता या वाटग्यामध्ये आपण काढून घेऊया. आता चटणी वाटल्याच्या नंतर याच भांड्यामध्ये आपल्याला घावण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण वरीचे तांदूळ घालूया. साबुदाणा घालूया. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि हे ओलं खोबरं आणि जिरं. हे मीठसुद्धा घालूया. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे साबुदाण्याचं पाणी आहे ना तेच मी घालते. आणि हे पीठ आहे ना डोश्याला कसं वाटतो तसंच आपण वाटून घ्यायचं आहे. हे बघा असं पातळ वाटून घ्यायचं आहे. आता आपण या वाटग्यामध्ये काढून घेऊया. वा, एकदम परफेक्ट झालेला आहे. असं एकदम मस्त की पातळ वाटलं पाहिजे. हे बघा असं पातळ झालं पाहिजे. पण अजून आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे. हो, म्हणजे असं आपला घावणा त्याच्यामध्ये पडला पाहिजे, ती जाळी पण निर्माण झाली पाहिजे ना. हो. तर मी काय करणार आहे, आता याच भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी घालून तोच पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. बर. आता हे आपण चांगलं घोलून घेऊया. चला, आता हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, घावणे करायला सुरुवात करूया. तर मी इथे पॅन घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे. पॅन तापल्याच्या नंतर यावरती आपण थोडस साजूक तूप घालूया. आणि मी इथे वाटी घेतलेली आहे आणि अर्ध्याहून जास्त आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 8 मिनिटांनी आपण पलटी करून घेऊया. बरं, म्हणजे एक बाजू आपल्याला 8 मिनिटांनी शेकवून घ्यायचं आणि दुसरी बाजू 8 मिनिटांनी. चला, आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया.
हो हो हो, जबरदस्त. हा जो वरती रंग आलेला आहे ना सोनेरी, त्याच्यावरनं समजतं की हा मस्त आहे की एकदम खरपूस भाजलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि 8 मिनिटांनी काढून घ्यायचं आहे. हा ही बघा, आपली दुसरी बाजू सुद्धा झालेली आहे. आता याला आपण काढून घेऊया. आणि हे बघा, आपले उपासाचे घावणे तयार झालेले आहेत आणि सोबत चटणी सुद्धा. क्या बात है, एक नंबर. पालित ना किती साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. मग उपवासाच्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या तुमच्या आवडीच्या रेसिपीज या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकडून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये, तेही घर बसल्या. त्यासाठी प्ले स्टोरमधून मिशो ॲप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमध्ये मेन्सवेअर, लेडीजवेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक्यू.